ठिकाणी राहणार आहे. बँगलोरची समुद्राच्या किनारे तिथली दररोज मासे खायची. महाराष्ट्र विच भारतीय जनता पार्टी के मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित ने अदाकारा ऐश्वर्या राय बारे एक अजीब बयान दिता है जो सोशल मीडिया से खूब वायरल हो रहा है. छिंदे सरकार के मंत्री गावित ने एक भाषण दौरान दावा किया है कि ऐश्वर्या राय दियां अखां मच्छी खाण कारण खूबसूरत ने. दरअसल एक प्रोग्राम दौरान आदिवासी मंत्री विजय कुमार गावित मच्छी के फायदे दस रहे सन. इस दौरान उन्होंने कहा कि मैं थानू ऐश्वर्या राय बारे दस्या सी. ਉਹ ਮੰਗਲੂਰੋ ਵਿੱਚ ਬੀਚ ਦੇ ਨੇੜੇ ਰਹਿੰਦੀ ਸੀ ਔਰ ਰੋਜ਼ ਮੱਛੀ ਖਾਂਦੀ ਸੀ. ਕੀ ਤੁਸੀਂ ਉਸ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਨੂੰ ਵੇਖਿਆ? ਤੁਹਾਡੀਆਂ ਅੱਖਾਂ ਵੀ ਉਹਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਵਰਗੀਆਂ ਹੋਣਗੀਆਂ. ਮੰਤਰੀ ਨੇ ਅੱਗੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੱਛੀ ਵਿੱਚ ਕੁਝ ਤੇਲ ਅਜਿਹੇ ਹੁੰਦੇ ਨੇ ਜੋ ਤੁਹਾਡੀ ਚਮੜੀ ਨੂੰ ਮੁਲਾਇਮ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ. ਵਿਜੇ ਕੁਮਾਰ ਗਾਵਿਤ ਦੇ ਇਸ ਬਿਆਨ 'ਤੇ NCP ਵਿਧਾਇਕ ਅਮੋਲ ਮਿਤਕਾਰੀ ਨੇ ਜਵਾਬੀ ਹਮਲਾ ਕੀਤਾ. ਉਹਨਾਂ ਕਿਹਾ ਕਿ ਗਾਵਿਤ ਨੂੰ ਅਜਿਹੀਆਂ ਟਿੱਪਣੀਆਂ ਕਰਨ ਦੀ ਬਜਾਏ ਆਦਿਵਾਸੀਆਂ ਦੇ ਮੁੱਦਿਆਂ 'ਤੇ ਧਿਆਨ ਦੇਣਾ ਚਾਹੀਦਾ. हे बाबा मासे खाल्ले ना तर दोन खाल्ले. मासे खाल्ले तर माणूस माणूस म्हणजे पाई माणूस चिगरे दिसाय लागतात. डोळे डोळे आहे ना डोळे डोळ्यांचे असे तरतरी दिसतात. कोणीही बघितलं तरी पटूनच घेणार. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? नाही तर सांगितलं की ऐश्वर्या राय काय ही समुद्राच्या किनारी राहणार आहे. बँगलोरची समुद्राच्या किनारे तिथली दररोज मासे खायची. बघितलं ना तिथे डोळे तसे तुमचे बी होत ना. आणि हा एक कायदा आहे. आपले स्किन असते चांगले असते चांगली दिसते त्याच्यामध्ये ऑइल असते तेल असते त्या तेलामुळे डोळ्यावर सगळा परिणाम होतो. आणि माणसाचं ते तेल माशाच्या तेलामुळे शरीर